मोनिका मोरे रेल्वे अपघात प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले. तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगानं देखील या अपघाताची दखल घेतली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला असून याची रेल्वेनं जबाबदारी घेऊन मोनिकाचं पुनर्वसन करण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत. याबाबत महिला आयोगानं रेल्वे मंत्रालयाला देखील पत्र लिहिलं आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवरती रेल्वे अपघातामध्ये आपले दोन्ही हात गमावणाऱ्या मोनिका मोरेला आता राज्य सरकार मदतही करणार आहे. मुख्यमंत्री निधीतून मोनिकाला मदत केली जाणार असल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी सांगितलं. तर दुसरीकडे अभिनेते आदेश बांदेकर यांनीही मोनिकाला 51,000 मदत जाहीर केली आहे. झी 24 तास पर रात्री संपादक उदय निरगुडकर ज्या पद्धतीने आवाहन त्यांनी केलं आणि त्यावेळेला त्यांचा नंबर मला मिळाला. सतत स्क्रोलमध्ये नंबर येत होता, तो नंबर मिळाला आणि तो नंबर मिळाल्याबरोबर मी तिच्या बाबांना फोन केला. आज इथे आम्ही लगेच मी निर्णयही असा घेतला होता की कुठलंही इथलं सेलिब्रेशन हे याच स्टुडिओत करायचं ज्या ठिकाणी आपण रोज शूटिंग करतो. इथे पोलीस स्टेशनचा सेट असतो आणि इथेच महिन्यातले 15 दिवस काम करत असतात. आणि मग आमच्याकडनं एक खारीचा वाटा म्हणून त्या मुलीसाठी आत्ता तातडीने आमच्या उत्पन्नातून 51,000 रुपये आम्ही तातडीने त्या मुलीला आदिती किंवा कोणीतरी जाऊन देतील. अपघातामध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियाचं एक निवेदन माझ्याकडे दिलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांना मी तेही दिलं आहे. मुख्यमंत्री फंडातनं चांगल्या पद्धतीचं सहाय्य केलं जाईल, त्यांना मदत केली जाईल. पण असे प्रकार घडू नयेत म्हणून गृहविभागामार्फत रेल्वे बोर्डालासुद्धा आम्ही विनंती करू आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याही सुचवू. झी 24 तास एक पाऊल पुढे.